या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। पंतप्रधान येण्यापूर्वी गावगुंडांकडून कुंभारी येथील रेनगरची तोडफोड। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पंतप्रधान आवास योजना अंतर्गत मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे बांधण्यात येत असलेले 30,000 घरकुलच्या योजनेचे पायाभरणीचे समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते। त्या अनुषंगाने 15,000 रेनगरचे घरे हे तयार झाले असून ते घरे हस्तांतरण करण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुंभारी येथील रेनगर येथे येणार आहेत। त्यापूर्वी रेनगर येथील कार्यालय व घरांची महेश बिराजदार, सागर पाटील व अन्य 60-70 गावगुंडांकडून लाकडी काठ्या व मोठमोठ्या दगडाच्या साह्याने तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान सदर तोडफोड हे दरगणहळ्ळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेनगरचे काँक्रिटी मिक्सरच्या मोठमोठे वाहनंही ये जा करतात, त्यामुळे दरगणहळ्ळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व पावसामुळे संपूर्ण रस्ता हा चिखलमय झाला आहे, त्यामुळे तेथे अपघाताचे प्रमाण वाढत आहे। वारंवार रेनगर येथील कर्मचाऱ्यांना सांगून देखील ते लक्ष दिले नाहीत, त्यामुळे तोडफोड केल्याचं कळतंय। काल रात्री जवळजवळ 8:30 रेनगर त्या ठिकाणी गरिबांचे कष्टकऱ्यांचे 30,000 घर त्या ठिकाणी बांधण्याचं काम चालू आहे। 8:30 सुमार काही गुंड प्रकृती लोकांनी पॅड हल्ला केलेला आहे। सर्वप्रथम त्याचा मी निषेध करतो। या ठिकाणी देशामध्ये कुठेही इतका मोठा प्रकल्प होत नसताना कुंभारीच्या वसाहतीमध्ये 30,000 घरांचा त्या ठिकाणी निर्मिती चालू आहे। 23 नोव्हेंबरला या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते त्याचा उद्घाटन चाव्या वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि इतका मोठा वसाहत त्या ठिकाणी बाळ असताना काल रात्री 40-50 पोरं एकत्र येऊन आणि काही नेत्यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी फार मोठा ऑफिसचं नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 4.5-5 लाखाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आज आम्ही आदरणीय माजी आमदार नरसई आरंभ मास्तर यांच्या नेतृत्वाखाली माननीय SP साहेबांना भेट घेतली आणि SP साहेबांना आम्ही निवेदन केलं आहे की ताबडतोब अशा लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे म्हणून आजच आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे। आणि त्यांना त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करतो। आमचं इतकं सांगणं या ठिकाणी आहे की सदरच्या ठिकाणी अशी घटना परत घडू नये त्या ठिकाणी। आणि ह्या गोदूत ह्या कुंभारीच्या वसाहतीमध्ये इतका मोठा प्रकल्प होत असताना त्या कुंभारीच्या आसपासच्या पैशाच्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे। त्या ठिकाणी जमिनीचे भाव आता कोटी रुपये झालेले आहेत। इतका मोठा प्रकल्प आल्यानंतर तिथले आपले युवकांना आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या ठिकाणी काम मिळणार आहे। फार मोठी वसाहत त्या ठिकाणी होणार आहेत। तर ही वसाहतीची देखभाल करणं किंवा त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावातल्या सर्व लोकांना माझं असं आव्हान आहे की आपण पुढाकार घेऊन अशा कुंड प्रकृतीला बळी न पडता प्रकल्पाला पुढे घेऊन जाण्याची मदत करावे अशी त्यांना माझी कळकळीची विनंती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।